मागील लेक्चरमध्ये आपण युनिट नंबर 4 टेस्टिंग अँड ट्रबल शूटिंग ऑफ ट्रान्सफॉर्मर्स हा 20 मार्क्ससाठी आपण सुरू केला होता. त्याच्यामध्ये रुटीन टेस्ट, टाईप टेस्ट, सप्लिमेंटरी टेस्ट, स्पेशल टेस्ट, यापैकी रुटीन टेस्ट आपण डिटेलमध्ये पाहतोय. त्याच्यातील जो आहे मेजरमेंट ऑफ डी सी रेजिस्टन्स ऑफ वाइंडिंग, त्याचबरोबर मेजरमेंट ऑफ व्होल्टेज रेशो अँड चेक ऑफ व्होल्टेज वेक्टर रिलेशनशिप, पोलॅरिटी टेस्ट अँड फेझिंग आउट टेस्ट आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिला होता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिलॅबस टॉपिक 4.1.2.3 मेजरमेंट ऑफ नो लोड अँड मॅग्नेटायझिंग करंट, ओके, मेजरमेंट ऑफ नो लोड अँड मॅग्नेटायझिंग करंट हा टॉपिक पाहणार आहोत. ठीक आहे. This test is carried out on the transformer to assess the performance characteristic of the transformer without actually loading it. नावातच आहे नो लोड. कोणताही लोड न देता ट्रान्सफॉर्मरच्या कामगिरीचे गुणधर्म, परफॉर्मन्स कॅरेक्टरिस्टिक आपण काय करतो, असेस करतो, मिळवतो. द डाटा सो ऑप्टेनड, जो डाटा आपण मिळवतो दॅट इज नो लोड करंट. नो लोड करंट एक मिळतो. नो लोड लॉस इज यूज टू डिटरमाइन कॉन्स्टंट्स आर नॉट एक्स नॉट ऑफ द इक्विवेलेंट सर्किट ऑफ ए ट्रान्सफॉर्मर अँड टू प्रिडिक्ट इफिशियंट, ओके. म्हणजेच काय, आपणाला या टेस्टवरून, नो लोड टेस्टवरून आपल्याला नो लोड करंट, नो लोड लॉस हे मिळतात. हे वापरण्यात येतं टू डिटरमाइन, ओके, नो लोड करंट आणि नो लोड लॉस जो आपल्याला डाटा मिळतो आहे तो डिटरमाइन करण्यासाठी वापरतात. काय डिटरमाइन करण्यासाठी, कॉन्स्टंट आर नॉट अँड एक्स नॉट, वाइंडिंगचा रेजिस्टन्स असेल, रिॲक्टन्स असेल, इक्विवेलेंट सर्किटचा ऑफ ए ट्रान्सफॉर्मर अँड टू प्रिडिक्ट इफिशियंट. ठीक आहे. दिस टेस्ट इज कॅरीड ऑन अ ट्रान्सफॉर्मर कम्प्लीट विथ टँक अँड ऑइल. ही जी टेस्ट आहे ते ट्रान्सफॉर्मर टँक आणि ऑइल हे कम्प्लीट असेल तेव्हा घेतात. शोन ॲज शोन इन फिगर 4.1.11A and B, वन ऑफ द वाइंडिंग इज लेफ्ट ओपन, one of the winding is left open and the other is connected to a supply at normal voltage and frequency. The LV winding is generally connected to supply and HV is left open because sometimes the voltage may be difficult to manage on HV side. ठीक आहे. म्हणजेच एल व्ही साईडला सप्लाय देतात जनरली आणि एच व्ही साईड जी आहे ती ओपन ठेवली जाते. कारण का, एच व्ही साईडला व्होल्टेज मॅनेज करणे हे अवघड जातं काही वेळा. As shown in figure, in addition to electrodynamic voltmeter with reads RMS value, electrodynamic voltmeter घ्यायचं आहे की ज्याच्याने RMS value measure होते, a rectifier type voltmeter is connected. The hysteresis loss accounts for 75-80% of core loss of modern transformers and remaining loss is eddy current loss. 70-80% हा core loss पकडला जातो ऑफ मॉडर्न ट्रान्सफॉर्मर अँड उरलेला जो आहे 20% लॉस तो एडी करंट लॉस असा पकडला जातो. द हिस्टरेसिस लॉस मेनली डिपेंड्स ओनली ऑन ए पॉवर मॅक्झिमम इंडक्शन डेन्सिटी BM, ओके, पॉवर मॅक्झिमम इंडक्शन डेन्सिटी BM. एडी करंट लॉस इज अ फंक्शन ऑफ वेवफॉर्म ऑफ फ्लक्स डेन्सिटी. एडी करंट जो लॉस आहे 20%चा तो एक फंक्शन आहे, घटक आहे कोणाचा, फ्लक्स डेन्सिटीचा, ओके. The RMS value of the EMF is not, however, every sensitive to harmonic. RMS value जी आहे EMF ची ही कदापि अतिशय सेन्सिटिव्ह नाही हार्मोनिक. When higher value of flux densities are used, the saturation effect causes harmonic EMF, that is, change in peak value of voltage occurs without change in RMS value. When higher value of flux densities are used, the saturation effect causes harmonic EMF, that is, change in peak value of voltage occurs without change in RMS value. Thus, error is caused in measurement of hysteresis loss, which is 70-80% of total core loss. म्हणून जो हिस्टरेसिस लॉस मेजरमेंट करण्यामध्ये एरर येते, चूक येते, जी की 70-80% आहे टोटल कोर लॉसच्या. हेन्स प्रिकॉशन्स इज टेकन टू मेजर मीन अप्लायड व्होल्टेज विच इज प्रोपोर्शनल टू फ्लक्स डेन्सिटी BM, ओके. म्हणून ही आपण काळजी घेतली पाहिजे, जो मध्य आहे व्होल्टेजचा जो अप्लाय केलेला आहे
तो प्रोपोर्शनल असायला हवा फ्लक्स डेन्सिटी बी एमला. अ रेक्टिफायर टाइप व्होल्टमीटर इज यूज्ड विच मेजर्स ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज अँड इट्स डायल रेकॉर्ड आर एम एस व्हॅल्यू. अनदर व्होल्टमीटर मेजर्स अँड रेकॉर्ड डायरेक्टली आर एम एस व्हॅल्यूज. म्हणून रेक्टिफायर टाईपचा व्होल्टमीटर आहे तिथे तो मेजर केला जातो व्होल्टेज व्हॅल्यू मीन्सला मेजर करण्यासाठी. ठीक आहे, इथं पाहू शकतो आपण फिगर ए, फिगर बी, फिगर 4.1.11 दाखवलेला आहे. ठीक आहे, सिंगल फेज एस एस सप्लाय आय सी टी पी इन आयर्न क्लॅड डबल पोल आय सी टी पीमधून फ्युजेसद्वारा ऑटो ट्रान्सफॉर्मरला दिलेला आहे. ऑटो ट्रान्सफॉर्मर जो की व्हेरिएबल व्होल्टेज आपल्याला देतो, व्हेरिएबल ए सी व्होल्टेज देतो. मग व्हेरिएबल सप्लायच्या टर्मिनलमधून एक अमीटर जोडलेला आहे करंट मेजरमेंट करण्यासाठी. व्ही वन व्ही टू मोजण्यासाठी वेगवेगळे व्होल्टमीटर आहेत. ठीक आहे, वॅट मीटर एक आहे पॉवर मेजरमेंट करण्यासाठी. ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरीला सप्लाय दिलेला आहे, सेकंडरी ही ओपन ठेवल्या. ओके, सेकंडरी ओपन ठेवलेले आहे म्हणजेच काय की इथं एल व्हीला आपण काय दिलेलं आहे, सप्लाय दिला आणि एच व्ही जो आहे तो ओपन ठेवला आहे. ओके, इथं पाहू शकतो आपण थ्री फेज ए सी सप्लाय आहे. थ्री फेज ट्रान्सफॉर्मरसाठी हा स्टार डेल्टा कनेक्टेड ट्रान्सफॉर्मर आहे. इथं जो प्रायमरी आहे तो स्टार आहे आणि सेकंडरी आहे तो डेल्टा. असं म्हणजेच काय की एल व्ही जी साईड आहे, इथं पहा एल व्ही जी साईड आहे ती स्टारची आहे. ऑब्विसली स्टारचीच असते डेल्टा स्टार. म्हणजे सेकंडरी जो आहे तो आता इथं आपण एल व्ही पकडायचा आहे लो व्होल्टेज की जो स्टारमध्ये कनेक्टेड आहे. ठीक आहे, बाकीचे अरेंजमेंट्स दिलेले आहेत. आय सी टी पी आयर्न क्लॅड ट्रिपल पोल स्विचमधून फ्युजेसमधून ऑटो ट्रान्सफॉर्मर थ्री फेज ऑटो ट्रान्सफॉर्मरला सप्लाय दिलेला आहे. थ्री फेज ऑटो ट्रान्सफॉर्मरच्या तिन्ही फेजमध्ये एक एक ॲमीटर जोडलेले आहेत. ओके, दोन फेजच्यामध्ये व्ही वन आणि व्ही टू हे व्होल्टमीटर आहेत. वॅट मीटर कनेक्ट केलेले आहेत आर आणि बी फेजमध्ये. वाय फेज तसाच ठेवलेला आहे आणि तो काय केलेला आहे, स्टार कनेक्टेड एल व्ही साईडला दिलेला आहे आणि एच व्ही साईड जी आहे प्रायमरी साईड ती ओपन ठेवलेली आहे. ठीक आहे, फिगर 4.1.11 ए आणि बी आपण पाहतो आहे. इथं पहा आता आपणाला या टेस्टवरून कोणकोणत्या रीडिंग्स मिळतात. आय नॉट, व्ही वन, व्ही टू, डब्ल्यू नॉट. डब्ल्यू नॉट इक्वल्स टू डब्ल्यू सी इक्वल्स टू डब्ल्यू नॉट डिवाइडेड बाय पी वन प्लस के पी स्क्वेअर, वेअर डब्ल्यू नॉट इक्वल्स टू रीडिंग ऑफ वॅट मीटर ॲट रेटेड व्होल्टेज व्ही टू. डब्ल्यू नॉट इक्वल्स टू डब्ल्यू वन प्लस डब्ल्यू टू इन केस ऑफ थ्री फेज ट्रान्सफॉर्मर. व्ही वन इक्वल्स टू रीडिंग ऑफ रेक्टिफायर टाइप व्होल्टमीटर. व्ही टू इक्वल्स टू रीडिंग ऑफ आर एम एस रेकॉर्डिंग व्होल्टमीटर. के इक्वल्स टू व्ही टू छेद व्ही वन ब्रॅकेट स्क्वेअर. पी वन अँड पी टू आर कॉन्स्टंट्स, दिअर व्हॅल्यूज आर ॲज फॉलोज. ओके, पी वन आणि पी टू हे कॉन्स्टंट्स आहेत, त्यांचे व्हॅल्यू आपल्याला खालील पद्धतीने घ्यायचं आहेत. पी वन पी टू ओरिएंटेड स्टील असेल कोरचा तर 0.5, पी टूसाठी 0.5, नॉन ओरिएंटेड स्टील असेल 0.7, 0.3. प्रोवाइडेड फ्लक्स डेन्सिटी इज यूज्ड ॲट 50 Hz और 60 Hz. ओके, फ्लक्सची जी घनता आहे ती 50 Hz आणि 60 Hz प्रोवाइड केली जाते. द कॉम्पोनंट्स ऑफ नो लोड करंट आर फाउंड ॲज फॉलोज फ्रॉम विच आर नॉट अँड एक्स नॉट आर कॅल्क्युलेटेड. ठीक आहे, हे करंटचे कॉम्पोनंट आहेत की ज्याच्यावरून आपल्याला आर नॉट आणि एक्स नॉट फाइंड आउट करता येतो, कॅल्क्युलेट करता येऊ शकतो. आय डब्ल्यू, आय म्यू आणि हा आय नॉट. ठीक आहे, फाय नॉट पण दिलेला आहे. ओपन सर्किट पॉवर फॅक्टर अँगल दिलेला आहे. फिगर 4.1.12 तर पहा कॉस फाय नॉटवरून आपल्याला करंटचे कॉम्पोनंट्स मिळतील. इक्वल्स टू डब्ल्यू नॉट डिवायडेड बाय व्ही टू आय नॉट. मॅग्नेटायझिंग करंट आय म्यू इक्वल्स टू आय नॉट साईन फाय नॉट. ओके, आयर्न लॉस कॉम्पोनंट्स आय डब्ल्यू इक्वल्स टू आय नॉट कॉस फाय नॉट आर नॉट. म्हणजेच काय, इक्वल्स टू व्ही टू छेद आय डब्ल्यू. ओके, एक्स नॉट इक्वल्स टू व्ही टू छेद आय म्यू. रिझल्ट्स आय म्यू, आय डब्ल्यू, आर नॉट, एक्स नॉट, डब्ल्यू सी. फ्रॉम द टेस्ट रिझल्ट्स परफॉर्मन्स कॅरेक्टरिस्टिक कॅन बी ड्रॉन. ह्या टेस्ट निकालावरून आपण कामगिरीचं जे कॅरेक्टरिस्टिक आहे, गुणधर्म आहे, ते आपण ड्रॉ करू शकतो. एक्झाम्पल 4.1.2 द फॉलोइंग रिडिंग्स वेअर ऑप्टेन्ड व्हेन मेजरमेंट ऑफ नो लोड लॉस वॉज कॅरीड आउट ऑन 440/230 V थ्री फेज ट्रान्सफॉर्मर. रिडिंग ऑफ इलेक्ट्रोडायनॅमिक टाईप व्होल्टमीटर 450 V. रिडिंग ऑफ पी एम एम सी विथ रेक्टिफायर टाईप व्होल्टमीटर 440 V. ठीक आहे, एक ओपन सर्किट टेस्ट कॅरी केल्यानंतर म्हणजे नो लोड लॉस ही टेस्ट कॅरी केलेली आहे 440/230 V थ्री फेज ट्रान्सफॉर्मरसाठी. त्याच्यामध्ये दोन प्रकारचे व्होल्टमीटर वापरण्यात आलेले आहेत. इलेक्ट्रोडायनॅमिक टाईप व्होल्टमीटर की ज्याच्यामधून आपल्याला 450 V हे रिडिंग मिळते. रिडिंग ऑफ पी एम एम सी विथ रेक्टिफायर टाईप जो परमनंट मॅग्नेट मूव्हिंग कॉल आहे रेक्टिफायर टाईपचा व्होल्टमीटर की ज्याच्यातून आपल्याला 440 V हा रिडिंग मिळतो. ठीक आहे,
तर पहा थर्ड आहे रीडिंग ऑफ टू वॅट मीटर्स इन आर अँड वाय फेजेस. दोन वॅट मीटरसुद्धा कनेक्ट केलेले आहेत आणि आर अँड वाय फेजमध्ये 650 वॅट आणि 320 वॅट रिस्पेक्टिवली आपणाला मिळतात. आर फेजमध्ये जो वॅट मीटर कनेक्ट केलेला आहे त्याच्यामध्ये 650 वॅट, वाय फेजमध्ये जो वॅट मीटर कनेक्ट केलेला आहे त्याच्यामध्ये 320 वॅट आपणाला रीडिंग मिळतात. इफ सी आर जी ओ ओके कोल्ड रोल्ड ग्रीन ओरिएंटेड लॅमिनेशन्स आर यूज्ड फॉर द कोर. सी आर जी ओचा लॉन्ग फॉर्म आहे कोल्ड रोल्ड ग्रीन ओरिएंटेड लॅमिनेशन्स आर यूज्ड फॉर द कोर. ओके लॅमिनेशन्स म्हणजे लेप जो वापरलेला आहे कोरसाठी. फाइंड द नो लोड लॉस. आता कोरचा नो लोड लॉस आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सोल्यूशन पहा याच्यासाठी दिलेल्या क्वांटिटी सर्व व्यवस्थित लिहून घ्यायचे. डब्ल्यू नॉट इक्वल्स टू 650 650 वजा 320 आपल्याला 330 वॅट इतका डब्ल्यू नॉट मिळतो आहे. व्ही वन इक्वल्स टू 440 वॅट्स सॉरी होल्ड्स. ओके व्ही वन जो आहे जो की पी एम एम सी होल्ड मीटर आहे त्याला व्ही वन इथं कन्सिडर केलेला आहे. 440 होल्ड्स पाहिजे होल्ड्स. ओके व्ही टू जो आहे डायनोमीटर जो होल्ड मीटर आहे व्ही टू त्याच्यातून आपल्याला 450 होल्ड इतकं रीडिंग मिळते फॉर सी आर जी ओ. ओके सी आर जी ओचा लॉन्ग फॉर्म आहे कोल्ड रोल्ड ग्रीन ओरिएंटेड. असा जर कोर असेल लॅमिनेशन केलं तर त्याच्यासाठी पी वन इक्वल्स टू पी टू इक्वल्स टू 0.5 घ्यायचे आहेत. मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे के इक्वल्स टू व्ही टू छेद व्ही वन ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स टू 450 डिवायडेड बाय 440 ब्रॅकेट स्क्वेअर 1.046 के मिळतो आहे आपल्याला. करेक्टेड व्हॅल्यू ऑफ कोर लॉस. आता कोर लॉसची व्हॅल्यू डब्ल्यू सी इक्वल्स टू डब्ल्यू नॉट डिवायडेड बाय पी वन प्लस के पी स्क्वेअर ठीक आहे. आता पहा 330 आपल्याला वॅट मीटरचं आउटपुट मिळते छेद 0.5 प्लस 1.046 इंटू 0.5 इक्वल्स टू 322.58 वॅट्स. 322.28 वॅट हा कोर लॉस मिळतो आहे टोटल कोर लॉस. ओके असंच एक एक्झाम्पल समर 18 परीक्षेमध्ये 4 मार्क्ससाठी विचारलेलं होतं. ड्रॉ अ नीट सर्किट डायग्राम टू परफॉर्म ओपन सर्किट अँड शॉर्ट सर्किट टेस्ट ऑन अ सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर विथ ऑल मीटर्स रेटिंग मार्क्ड फॉर अ 2 KVA 230 होल्ट ऑब्लिक 115 होल्ट सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर. सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरवरती ओपन सर्किट टेस्ट आणि शॉर्ट सर्किट टेस्ट घेण्याची डायग्राम ड्रॉ करा असा प्रश्न होता समर 2018 परीक्षेमध्ये. सोल्यूशन पहा ठीक आहे 230 व्होल्ट AC सप्लाय कारण ऑटो ट्रान्सफॉर्मर इथं कनेक्ट करायला हवा. ओपन सर्किट टेस्ट आणि शॉर्ट सर्किट टेस्ट ज्या ट्रान्सफॉर्मरवरती आपण करतो आहे त्याच्यामध्ये व्हेरिएबल सप्लाय देण्यासाठी ऑटो ट्रान्सफॉर्मर हा लागेलच ठीक आहे. 0 to 10 ampere एम्पियर आहे ॲमिटर मीटर आहे एम्पियर. ओके वॅट मीटर दिलेलं आहे 10 ampere 250 होल्ट वॅट मीटर आहे 10 ampere 250 होल्ट या रेंजचा वॅट मीटर आहे. होल्ट मीटर जो असणार आहे तो सिंगल फेजला सिंगल फेजसाठीच असणार आहे 0 to 250 होल्ट ठीक आहे. ओपन ठेवलेला आहे 230 व्होल्ट अब्लिक 115 2 KVA ट्रान्सफॉर्मर ते दिलेला आहे. फिगर पी 4.1.2 कॅपिटल ए स्मॉल ए ओपन सर्किट टेस्ट आय वन इक्वल्स टू 2 × 1000 डिवायडेड बाय 230 म्हणजेच हा जो के व्ही एमध्ये दिलेला आहे त्याचं कन्वर्जन आपण एम्पियर म्हणजेच करंट मिळवला सुरुवातीला 8.7 ampere. सो ॲमिटर 0 to 10 ampere म्हणून आपणाला ॲमिटर जो आहे तो 0 to 10 ampereचा लागेल. होल्ट मीटर 0 to 250 होल्ट वॅट मीटर जो आहे तो 10 ampereचाच लागेल 250 होल्टपर्यंतचा ठीक आहे. इथं पहा फिगर पी 1.4.1.2 कॅपिटल ए स्मॉल बी शॉर्ट सर्किट टेस्ट. शॉर्ट सर्किट टेस्टसाठी पहा सेकंडरी जी आहे ट्रान्सफॉर्मरची ती शॉर्ट केलेली आहे. ओके सिलॅबस टॉपिक 4.1.2.4 मेजरमेंट ऑफ इम्पिडन्स अँड लोड लॉस कॉपर लॉस. आता इम्पिडन्स आणि लोड लॉस मेजरमेंट करायचं आहे त्यांचे आपल्याला अरेंजमेंट कसे आहे सर्किट अरेंजमेंट कसे आहेत ते पाहायचे आहेत. ओके दिस इज मिअरली अ शॉर्ट सर्किट टेस्ट. हे नियरली हा शॉर्ट सर्किट टेस्ट आहे. जनरली मीटर्स आर कनेक्टेड इन एच व्ही साईड टू विच अ व्हेरिएबल व्होल्टेज कॅन बी अप्लायड विथ द हेल्प ऑफ व्हेराइक अँड एल व्ही वाइंडिंग इज शॉर्ट सर्किटेड बाय अ थिक कॉपर वायर ऑफ अ व्हेरी लो रेझिस्टन्स. रिझन फॉर कनेक्टिंग एच व्ही साईड टू सप्लाय अँड एल व्ही साईड शॉर्टेड इज दॅट. म्हणजेच आपण जनरली काय करतो एच व्ही साईड जी आहे ती ते आपण सप्लाय मीटर्स वगैरे कनेक्ट करतो आणि एल व्ही साईड जी आहे सेकंडरी साईड जी आहे ती आपण शॉर्ट करतो एखाद्या ठीक जाड कॉपर वायरने की ज्याचा रेझिस्टन्स कमी असतो. ह्याच्या मागे रिझन काय ओनली अबाउट 5 to 8% ऑफ रेटेड व्होल्टेज इज रिक्वायर्ड टू सर्क्युलेट. फक्त 5 to 8% व्होल्टेज जो आहे तो सर्क्युलेट करण्यासाठी आवश्यकता असतो अँड रेटेड करंट इन द वाइंडिंग आणि रेटेड करंट वाइंडिंगमध्ये अँड दॅट व्होल्टेज इज इझिली अवेलेबल इन द
टेस्ट लॅबोरेटरी आणि ते जे काही व्होल्टेज आहे ते टेस्टमध्ये लॅबोरेटरीमध्ये इझिली अवेलेबल असतं. दिस टेस्ट मे बी कॅरीड आउट विथ द ट्रान्सफॉर्मर आउट ऑफ इट्स टँक ॲज व्होल्टेज फॉर टेस्टिंग इज ऑफ स्मॉल व्हॅल्यू 5-8% ऑफ एच व्ही सॅड द सप्लाय व्होल्टेज शूड हॅव स्टँडर्ड फ्रिक्वेन्सी. सप्लाय व्होल्टेजला स्टँडर्ड फ्रिक्वेन्सी असायला हवी. ओके, तर पहा द व्होल्टेज अप्लाय टू एच व्ही वाइंडिंग शॅल बी ग्रॅज्युअली इन्क्रीज्ड. जे व्होल्टेज आपण अप्लाय करतो एच व्ही साईडला शॅल बी ग्रॅज्युअली इन्क्रीज्ड विथ अ व्हॅरॅक ऑटो ट्रान्सफॉर्मर टील द फुल लोड करंट आर सर्क्युलेटेड इन द वाइंडिंग्स. ओके, जोपर्यंत फुल लोड करंट सर्क्युलेट होत नाही तोपर्यंत व्हॅरॅक ऑटो ट्रान्सफॉर्मरचा जो व्होल्टेज आहे तो आपण व्हॅरी करायचा आहे. ओके, रीडिंग्स ऑफ ॲमीटर व्होल्टमीटर अँड वॅटमीटर आर रेकॉर्डेड. रीडिंग्स ऑफ ॲमीटर व्होल्टमीटर वॅटमीटर हे रेकॉर्ड करायचे आहेत. द वॅटमीटर रीडिंग्स गिव्ज द फुल लोड लॉसेस. वॅटमीटरचा जो रीडिंग आहे तो फुल लोड लॉसेस देईल आपल्याला. ओके, दॅट इज कॉपर लॉस प्लस आयर्न लॉस. कॉपर लॉस प्लस आयर्न लॉस आपल्याला हे दोन्ही वॅटमीटरमधून आपल्याला रीडिंग्स मिळतील. ओके, तर पहा पुढे काय स्टेप आहे. बट आयर्न लॉस कॅन बी निग्लेक्टेड ॲज व्हेरी स्मॉल व्होल्टेज इज अप्लायड. अतिशय कमी व्होल्टेज आपण अप्लाय केल्यामुळे आयर्न लॉस जो आहे तो निग्लेक्टेड असणार आहे, दुर्लक्षित असणार आहे. देअरफॉर वॅटमीटर रीडिंग इज ट्रीटेड ॲज कॉपर लॉस. मग वॅटमीटरचा जो रीडिंग आहे तो कॉपर लॉस आहे असा ट्रीट केला जातो. ऑफ प्रायमरी अँड सेकंडरी वाइंडिंग ऑफ द ट्रान्सफॉर्मर. प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंगचा तो काय आहे, कॉपर लॉस आहे असा कन्सिडर केला जातो. सिंगल फेज एसी सप्लाय आय सी डी पी स्विचमधून फ्युजेसमधून व्हॅरॅकला म्हणजे ऑटो ट्रान्सफॉर्मरला आपण तो सप्लाय दिला. व्हॅरॅकच्या व्हेरिएबल टर्मिनलमधून एक ॲमीटर कनेक्ट केला आहे. ओके, व्हॅरॅकच्या अक्रॉस व्होल्टमीटरसुद्धा कनेक्ट केला आहे व्होल्टेज मेजरमेंट करण्यासाठी. ओके, वॅटमीटर आहे एच व्ही साईडला ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी साईडलाच म्हणजे एच व्ही साईडला तो कनेक्ट केलेला आहे सप्लाय. आणि सेकंडरी जी आहे ती शॉर्ट केलेली आहे. ठीक आहे, इथं पहा ऑब्झर्वेशन्स व्ही एस सी आय एस सी डब्ल्यू एस सी रूम टेम्परेचर टी वन. व्ही एस सी म्हणजे शॉर्ट सर्किट व्होल्टेज, आय एस सी म्हणजे शॉर्ट सर्किट करंट, डब्ल्यू एस सी शॉर्ट सर्किट पॉवर, कॉपर लॉस आपण ज्याला म्हणतो. रूम टेम्परेचर टी वन, रूम टेम्परेचरसुद्धा नोटेड डाऊन केलेलं आहे. द रीडिंग्स आर टेकन ॲट द रूम टेम्परेचर ऑफ टी वन बट द ॲक्च्युअल टेम्परेचर वेन द ट्रान्सफॉर्मर इज वर्किंग शूड बी टेकन ॲज 75 डिग्री सेल्सियस अँड अकॉर्डिंगली द कॅल्क्युलेटेड व्हॅल्यूज ॲट रूम टेम्परेचर शूड बी करेक्टेड फॉर 75 डिग्री सेल्सियस. ओके, रूम टेम्परेचरला जरी आपण हे रीडिंग घेत असलो तर प्रत्यक्षात हा 75 डिग्री सेल्सियस जो वर्किंगमध्ये असतानाचा टेम्परेचर इथं कन्सिडर केलेला आहे. आणि जे काही रीडिंग्स येतील ते 75 डिग्री अंश सेल्सियस इतक्या टेम्परेचरला आपण ते करस्पॉन्डिंग करायचे आहेत. ओके, इथं पाहू शकतो आपण कॅल्क्युलेशन्स रेफर्ड टू रूम टेम्परेचर टी वन इक्विवॅलंट रेझिस्टन्स रेफर टू एच व्ही साईड. समतुल्य रोधक जो आहे तो एच व्ही साईडचा तो रेफर केलेला आर नॉट वन इक्वल्स टू डब्ल्यू एस सी डिवायडेड बाय आय एस सी ब्रॅकेट स्क्वेअर. आर नॉट वन एच व्ही साईडला रेफर केलेला इक्विवॅलंट रेझिस्टन्स समतुल्य रोधक आर नॉट वन इक्वल्स टू शॉर्ट सर्किट पॉवर छेद शॉर्ट सर्किट करंटचा वर्ग इक्विवॅलंट इम्पिडन्स रेफर टू एच व्ही साईड. आता इक्विवॅलंट इम्पिडन्स जो आहे झेड नॉट वन तो साहजिकच आहे रेफर टू एच व्ही साईड म्हणजेच रेफर टू प्रायमरी साईडला घ्यायचं आहे. झेड नॉट वन इक्वल्स टू व्ही एस सी छेद आय एस सी. इक्विवॅलंट रिॲक्टन्स रेफर टू एच व्ही साईड एक्स नॉट वन इक्वल्स टू अंडर रूट झेड नॉट वन ब्रॅकेट स्क्वेअर मायनस आर नॉट वन ब्रॅकेट स्क्वेअर. नाव कॅल्क्युलेशन्स विथ रेफरन्स टू वर्किंग ट्रान्सफॉर्मर ऑफ टी टू इक्वल्स टू 75 डिग्री सेल्सियस. आता कॅल्क्युलेशन जे आहेत रेफरन्स टू वर्किंग ट्रान्सफॉर्मर ऑफ टी टू इक्वल्स टू 75 डिग्री सेल्सियस. आर नॉट वन ॲट 75 डिग्री सेल्सियस, आर नॉट वन ॲट टी वन इन टू इक्वल्स टू आर नॉट वन ॲट टी वन इन टू. आता ते गुणिले करायचं आहेत 234.5 प्लस 75 छेद 234.5 प्लस टी वन. एक्स नॉट वन ॲट 75 डिग्री सेल्सियस इज सेम ॲज एक्स नॉट वन ॲट टी वन. ठीक आहे, झेड नॉट वन ॲट 75 डिग्री सेल्सियस म्हणजेच इक्विवॅलंट इम्पिडन्स जो आहे 75 डिग्री अंश सेल्सियसला तो किती असेल, इक्वल्स टू अंडर रूट आर नॉट वन ॲट 75 डिग्री सेल्सियस ब्रॅकेट स्क्वेअर प्लस एक्स नॉट वन ब्रॅकेट स्क्वेअर. कॉपर लॉस ॲट 75 डिग्री सेल्सियस. ठीक आहे, कॉपर लॉस ॲट टी वन दॅट इज डब्ल्यू एस सी इन टू 234.5 प्लस 75 छेद 234.5 प्लस टी वन. इम्पिडन्स व्होल्टेज ॲट 75 डिग्री सेल्सियस इक्वल्स टू झेड नॉट वन ॲट 75 डिग्री सेल्सियस एक्स आय एस सी. ओके, रिझल्ट टेबल आय एस सी शॉर्ट सर्किट करंट इम्पिडन्स व्होल्टेज ॲट 75 डिग्री सेल्सियस झेड नॉट वन ॲट 75 डिग्री सेल्सियस कॉपर लॉस ॲट 75 डिग्री सेल्सियस आर नॉट वन ॲट 75 डिग्री सेल्सियस. फ्रॉम दिस टेस्ट रिझल्ट अँड टेस्ट रिझल्ट्स ऑफ ओपन सर्किट टेस्ट द परफॉर्मन्स कॅरेक्टरिस्टिक्स सच एज इफिशियन्सी ऑफ ट्रान्सफॉर्मर बाय लॉस समेशन मेथड कॅन बी फाउंड. सिमिलरली रेग्युलेशन कॅन ऑल्सो बी डिटरमाइंड. ओके, अशा पद्धतीने आपण ट्रान्सफॉर्मरचे परफॉर्मन्स कॅरेक्टरिस्टिक आहेत
ते फाइंड आउट करतो, ओपन सर्किट टेस्ट असेल, शॉर्ट सर्किट टेस्ट असेल, ज्याच्यावरून आपल्याला रेग्युलेशनसुद्धा फाइंड आउट करता येते. डिटर्मिनेशन ऑफ रेग्युलेशन, परसेंटेज व्होल्टेज रेग्युलेशन इक्वल्स टू आय वन ब्रॅकेट स्क्वेअर आर नॉट वन कॉस फाय प्लस मायनस एक्स नॉट वन साइन फाय, ओके ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट छेद डिवाइडेड बाय व्ही वन इंटू हंड्रेड, वेअर आय वन इक्वल्स टू आय एस सी फुल लोड प्रायमरी करंट, व्ही वन इक्वल्स टू प्रायमरी रेटेड व्होल्टेज, therefore efficiency कार्यक्षमता इक्वल्स टू आउटपुट डिवाइडेड बाय आउटपुट प्लस आयर्न लॉस प्लस कॉपर लॉस. इक्विवेलेंट सर्किट हे अशा पद्धतीने असेल, ठीक आहे, व्ही वन करंट कॉम्पोनंट आय नॉट आय डब्ल्यू आय म्यू मॅग्नेटायझिंग करंट, ओके दिलेलं आहे, आर नॉट एक्स नॉट आर नॉट वन एक्स नॉट वन हे जे इक्विवेलेंट रिॲक्टन्स आहे रेफर टू प्रायमरी आणि इक्विवेलेंट रेझिस्टन्स रेफर टू प्रायमरी. लोड दिलेलं आहे, फिगर 4.1.14 इक्विवेलेंट सर्किट ऑफ ट्रान्सफॉर्मर. एक एक्झाम्पल आहे, विंटर 17 6 मार्क्सला विचारलेलं आहे, अ शॉर्ट सर्किट टेस्ट वॉज कॅरीड आउट टू फाइंड इम्पेडन्स अँड लोड लॉस ऑन अ 1 KVA 230/115 V वन फेज सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर अँड फॉलोविंग आर द ऑब्झर्वेशन्स इन प्रायमरी साईड. ओके प्रायमरी साईडला खालील पद्धतीचे रिडिंग्स आपल्याला मिळतात. एक शॉर्ट सर्किट टेस्ट घेतलेली आहे टू फाइंड आउट इम्पेडन्स अँड लोड लॉस. इम्पेडन्स अँड लोड लॉस फाइंड आउट करण्यासाठी शॉर्ट सर्किट टेस्ट घेतलेले आहे ऑन 1 KVA 1 KVAच्या ट्रान्सफॉर्मरवरती 230 V 115 V असं त्याचं रेटिंग आहे. सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर आहे अँड फॉलोविंग आर द ऑब्झर्वेशन्स इन प्रायमरी साईड. प्रायमरी साईडला खालील निरीक्षण आपल्याला मिळतात, आय एस सी शॉर्ट सर्किटिंग 4.35 A, व्ही एस सी शॉर्ट सर्किटिंग 9 V, डब्ल्यू एस सी पॉवर 35 W, रूम टेम्परेचर 30°C. कॅल्क्युलेट इम्पेडन्स ॲट 75°C, इम्पेडन्स व्होल्टेज ॲट 75°C, कॉपर लॉस ॲट 75°C. ह्या व्हॅल्यूज आपल्याला या रूम टेम्परेचरला फाइंड आउट करायचे आहेत. इम्पेडन्स 75°C, इम्पेडन्स व्होल्टेज 75°C आणि कॉपर लॉस 75°C आपल्याला फाइंड आउट करायचं, ठीक आहे. सोल्यूशन ॲट रूम टेम्परेचर T1 इक्वल्स टू 30°C. इथं 30° C दिलेलं आहे रूम टेम्परेचर आपल्याला सुरुवातीचं. ओके आर नॉट वन डब्ल्यू एस सी छेद आय एस सी स्क्वेअर, आर नॉट वन सुरुवातीला फाइंड आउट करावं लागेल, जो की रेजिस्टन्स आहे रेफर टू प्रायमरी म्हणजेच रेफर टू एच व्ही साईड इक्वल्स टू 25. व्ही एस सी दिलेला आहे डिवायडेड बाय 4.35, आय एस सी पण दिलेला आहे जो की प्रायमरी रिडिंगवरून आपल्याला मिळाला आहे त्याचा वर्ग करा. डब्ल्यू एस सी डिवायडेड बाय आय एस सी स्क्वेअर इक्वल्स टू 1.85 आपल्याला रेजिस्टन्स मिळेल रेफर टू प्रायमरी. झेड नॉट वन इम्पेडन्स पाहिजेल आहे, इम्पेडन्ससाठी हा फॉर्म्युला आहे, झेड नॉट वन इक्वल्स टू व्ही एस सी अपॉन आय एस सी इक्वल्स टू 9/4.35 इक्वल्स टू 2.1 Ω. झेड नॉट वन मिळेल म्हणजेच इम्पेडन्स रेफर टू प्रायमरी साईड, एक्स नॉट वन रिॲक्टन्स रेफर टू प्रायमरी नॉट प्रायमरी सर्किट इक्वल्स टू अंडर रूट झेड नॉट वन स्क्वेअर मायनस आर नॉट वन स्क्वेअर इक्वल्स टू अंडर रूट 2.1 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 1.85 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स टू 0.93 Ω. सर्व व्हॅल्यू आपल्याला ओहममध्ये मिळाले. कॅल्क्युलेशन ॲट द वर्किंग टेम्परेचर ऑफ T2 75°C आपल्याला आर नॉट वन ॲट 75°C आर नॉट वन ॲट 30°C इन टू ब्रॅकेटमध्ये 234.5 प्लस 75 छेद 234.5 प्लस 25 हे घ्यायचंच आहे. ओके मग आपल्याला काय मिळेल, 1.85 इंटू ब्रॅकेटमध्ये 234.5 प्लस 75 छेद 234.5 प्लस 30 2.16 Ω. इम्पेडन्स ॲट 75°C अंडर रूट 2.16 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 0.93 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स टू 2.36 Ω. इम्पेडन्स व्होल्टेज ॲट 75°C, झेड नॉट वन ॲट 75°C सी इंटू आय एस सी. ओके म्हणून झेड नॉट वन 75°C किती आला आहे, 2.36 जो आत्ताच आपण फाइंड आउट केला गुणिले त्याला आय एस सी मल्टिप्लाय करा. ओके आय एस सी 4.35 इक्वल्स टू आपल्याला इम्पेडन्स व्होल्टेज मिळेल 10.266 V. ओके कॉपर लॉस ॲट 75°C डब्ल्यू एस सी इंटू 234.5 प्लस T2 छेद 234.5 प्लस T1. ओके 35 हा कॉपर लॉस दिलेलंच आहे, ठीक आहे. 234.5 सॉरी शॉर्ट सर्किट पॉवर दिलेलं आहे आपल्याला 35 W 234.5 प्लस 75 छेद 234.5 प्लस 30. मग कॉपर लॉस ॲट 75°C किती असेल, 40.95 W. ओके वन मोर प्रॉब्लेम हिअर समर 18 विचारलेला आहे. विद्यार्थ्यांनी या प्रॉब्लेमचा स्क्रीनशॉट घेऊन हे प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके
त्याचबरोबर समर 17 एक प्रॉब्लेम विचारलेला आहे. समर 17 4 मार्क्ससाठी. फॉलोइंग टेस्ट रिझल्ट्स वेअर ऑप्टेनड इन अ सिंगल फेज 2.75 kVA 250/125 V ट्रान्सफॉर्मर ऑन ए शॉर्ट सर्किट टेस्ट विथ S1 and S2 सॉर्टेड, म्हणजे सेकंडरी 1 आणि सेकंडरी 2 सॉर्टेड केलेला आहे. कंडक्टेड ॲट टेस्ट टेम्परेचर ऑफ 30 degrees Celsius, करंट 8 A, व्होल्टेज आपला 36 V, पॉवर 128 W दिलेला आहे. फाइंड पर्सेंटेज रेझिस्टन्स पर्सेंटेज इम्पिडन्स बोथ ॲट 75 degrees Celsius. आन्सर फ्रॉम शॉर्ट सर्किट टेस्ट, R01 WSC/ISC² 128/8² 2 Ω. R01 आपणाला मिळतो आहे शॉर्ट सर्किट टेस्टवरून. इक्विवेंट इम्पिडन्स रेफर टू प्रायमरी, मग आता इक्विवेंट इम्पिडन्स समतुल्य जो इम्पिडन्स आहे, इम्पिडन्स म्हणजे प्रतिरोध, इम्पिडन्स जो आहे तो प्रायमरीला रेफर केल्यानंतर आपल्याला काय मिळेल, Z01 VSC/ISC 36/8 4.5 Ω. ISC तर दिलेला आहे 8 A प्रॉब्लेममध्येच. X01 रिॲक्टन्स, रिॲक्टन्स रेफर टू प्रायमरी, X01 √Z0 √R02 √4.5 √2 = 4.031 Ω. आपल्याला रिॲक्टन्स मिळतो आहे रेफर टू प्रायमरी. R01 @75 degrees Celsius R01 @initial टेम्परेचर 2 × 234.5 + 75 / 234.5 + 25 = 2.385 Ω. ओके, R01 हा आपण फाइंड आउट केला 75 degrees Celsius टेम्परेचरला. Z01 @75 degrees Celsius म्हणजेच R01 जो आहे तो इथं घ्यायचा 75 अंश सेल्सिअसला फाइंड आउट केलेला. त्याचबरोबर X01 जो आहे तो इथं घ्यायचा आणि दोघांची काय करायचं आहे, वर्ग करायचा आहे आणि वर्गमुळात त्यांची बेरीज घ्यायची. ठीक आहे, 4.684 Ω आपणाला Z01 मिळेल. इम्पिडन्स आपणाला मिळेल इम्पिडन्स ॲट 75 degrees Celsius. पर्सेंटेज रेजिस्टन्स I1 × R01/V1 = 100, 8 × 2.385 / 250 = 7.632 पर्सेंटेज इम्पिडन्स I1 · Z01/V1 × 100, 8 × 4.684 / 250 × 100 14.988%. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण जो सिलेबस टॉपिक 4.1.2.3 आणि 4.1.2.4 जो आहे तो आजच्या लेक्चरमध्ये पाहिला आहे. इथं पाहू शकता मेजरमेंट ऑफ नो लोड अँड मॅग्नेटायझिंग करंट. नो लोड असताना मॅग्नेटायझिंग करंट त्याचे कॉम्पोनंट्स कशा पद्धतीने फाइंड आउट करतात, म्हणजेच ओपन सर्किट टेस्ट. नो लोड म्हणजेच ओपन सर्किट टेस्ट परफॉर्म करून आपल्याला R0, X0 कसा फाइंड आउट करता येतो, त्याच्यासाठी अरेंजमेंट कसे आहेत, आणि ओपन सर्किट टेस्ट करत असताना आपण सप्लाय नेहमी LV साईडला द्यायचं आहे आणि HV साईड ओपन ठेवायचे आहे. ओके, विरुद्ध करायचं आहे. ठीक आहे, त्याच्यावरून आपल्याला IμIW R0 X0 W0 आपल्याला मिळतात, जे की करंट कॉम्पोनंट आहेत. मॅग्नेटायझिंग करंट Iμ, आयर्न लॉस कॉम्पोनंट IW आपल्याला मिळतो, त्याचे फॉर्म्युलेज आहेत. ओके, त्याचबरोबर आपण एखादं एक्झाम्पल आपण पाहिलं आहे. त्याचनंतर सिलेबस टॉपिक 4.1.2.4 मेजरमेंट ऑफ इम्पिडन्स अँड लोड लॉस, कॉपर लॉस, ज्याच्यासाठी आपल्याला शॉर्ट सर्किट टेस्ट परफॉर्म करावी लागते. त्याच्यावरून आपल्याला हे खालीलप्रमाणे रिडिंग्स मिळतात. मीटरवरून VSC व्होल्टमीटरमधून मिळतो, ISC ॲमीटरमधून मिळतो, WSC आपल्याला वॅटमीटरमधून मिळतो. रूम टेम्परेचर, सुरुवातीला जे आपण कंडक्ट करत असताना जे रूम टेम्परेचर आहे ते रूम टेम्परेचरसाठी कॉलम दिलेला आहे. ओके, त्याच्यामधून आपल्याला व्होल्टेज रेग्युलेशन आहे तो सुद्धा फाइंड आउट करता येतो. इफिशियन्सी फाइंड आउट करता येते. इक्विवेलेंट सर्किट इथं दाखवलेलं आहे, मिळतं आहे आपल्याला इक्विवेलेंट सर्किट सर्व व्हॅल्यूज डिटरमाइन केल्यानंतर. याच्यावरती आपण एक प्रॉब्लेम पाहिला. ओके, एक प्रॉब्लेम पाहिला, एक प्रॉब्लेम होमवर्कला दिला. ठीक आहे, अजून एक प्रॉब्लेम आपण पाहिला होता, हा समर 17 4 मार्क्ससाठी विचारलेला आहे. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सिलेबस टॉपिक 4.1.2.5 मेजरमेंट ऑफ इन्सुलेशन रेझिस्टन्स मेजरमेंट करण्याच्या पद्धती ह्या वेगवेगळ्या आहेत.
जसे की सेपरेट सोर्स व्होल्टेज विथस्टँड टेस्ट, पॉवर फ्रिक्वेन्सी टेस्ट याला आपण म्हणतो, त्याचबरोबर इंड्यूस्ड ओवर व्होल्टेज विथस्टँड टेस्ट, त्याचबरोबर लाइटनिंग इम्पल्स टेस्ट, दिस इज अ टाइप टेस्ट, याला टाइप टेस्टसुद्धा म्हणतात. ह्या ज्या टेस्ट आहेत इन्सुलेशन रेजिस्टन्स मेजरमेंट करण्याच्या, सिलेबस टॉपिक 4.1.2.5 आहेत, त्या आपण नेक्स्ट लेक्चर नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो नेक्स्ट लेक्चर नेक्स्ट व्हिडिओ, कीप वॉचिंग SRG अँड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.